अशोक सुंदर संपन्न के महाप्रिया अवतारे महाराज देजा प्रिया अवतारे महाराज देजा गगन भेदी गिरि दिन अणु नच जिते हुने आकांक्षा पुरति जिते गगन के गणे अटके वनिते किलचा मिथ अडे काय जला चयन दाविने पौरुषा की अटक गमे रेख दुस्सहा प्रिया अमुता एक महाराज देशहा प्रिया अमुता एक महाराज देशहा वैराग्य एक दागिना दती दरिपट्टा भगवाधे नाही डोलती धर्मराज कारण समवेत चालती शक्ति युक्ति एक वटु निकाय साधिती पसरे यत्कीर्ति असि विस्मयावहा प्रिया अमुता एक महाराज देशहा प्रिया अमुता एक महाराज देशहा नितम राजान से है श्रवणी मुक्ति असो स्फूर्ति दीप्ति सुति विपेत अंतरी खसो वचन लेखनी ही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनिवसो देह पड़ो तत्परण की हटो तुहा प्रिया अमुता एक महाराष्ट्र देश शिवसूर्याचे दर्शन घ्यावे सतत तयाचे मनन करावे शिवकार्याचे सेवक भावे देव देश आणि धर्म कारणी दिल्लीपतीचे दगाबाज दात दिल्लीपतीच्या घशात घालून राजे शिवाजी सही सलामत दख्खन मध्ये दाखल झाले काही काळ विश्रांती आणि भोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तहामुळे मोगलांच्या ताब्यात गेलेले गडकोट आणि मुलुक मारण्यासाठी त्यांनी थेट बागलाणापर्यंत खासा आसामी रवाना केली 4 फेब्रुवारी 1670 च्या रात्री सुभेदार तानाजी मालुसऱ्यांनी शर्थीनं झुंजून सिंहगड मारला विजेच्या वेगानं ही बातमी दाखल झाली आणि आग्र्यात सलाम अलैकुम नमस्कार लाहौर से कब तशरीफ लाए कुछ अभी 2 दिन हो गए अच्छा आप हमें भूल गए बुंदेली जी ये कैसे हो सकता है बा अदब बा मुलाइजा होशिया शहंशाह मलकते हिंदोस्ता औरंगजेब आलमगीर बादशाह गाजी तशरीफ फरमान मुंशी जी अलीजा दक्कन से कोई नई खबर कोई खास खबर तो नहीं है आलीजा अब मैं आप लोगों को एक किस्सा सुनाना चाहता हूं इतने से चूहे का चूहे का चूहे का चूहे चूहे जंगल में एक बड़ा भारी हाथी था एक छोटा सा चूहा उसके सामने दाखिल हुआ हाथी और उसके साथी मौज में उसका कूदना भागना देखते रहे थोड़ी देर में चूहा हाथी के पैर पर चढ़ गया हाथी हंसता रहा चूहा उसके पीठ पर चढ़ गया सब देखते रहे अब चूहा उसके कान में चला गया तो बा चूहे ने अंदर घुसकर हाथी का दिमाग खाना शुरू किया आज यही हालत हो रही है मुगल सल्तनत के हाथी की दक्कनी पहाड़ों का चूहा लुटेरा शिवा मुगल सल्तनत के हाथी का दिमाग खा रहा है और फिर भी मुंशी जी फरमाते हैं कि कोई खास खबर नहीं
बागलान में उसके घुड़सवार घुस गए हैं। अभी अभी कोंडाना पर उसने कब्जा कर लिया है। गुस्सा के माफ आलम बना तो मैं खुद दखल में दाखिल होकर उस काफिर को कत्ल कर डालूंगा। अब वह इतना आसान नहीं रहा मुंशी जी। जी हुजूर। दखन के सब किलों का पूरा बंदोबस्त किया जाए। फिंगर से हर किले पे औरतों पे लगा दी जाए। जो हुकुम। जय भवानी जगदम जगत जननी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। जगदम जाधवरा। जी माता। तुम्ही अचानक गडावर आला। आदमोडीची माणसं आपल्याकडे काय तक्रार घेऊन आल्याचं कळलं म्हटलं आपलं दर्शन घेऊन ते भी सपून टाकावं असं। जाधवरा। जी। बाकी खबर महाराज बसून बसून वाल्मिकी सारखी वारुळ अंगावर माताय लागल्या। तलवारी गंजली आणि ढाली भी वाळल्या। होय ठीक होय थोडं धीराने घे। जी मी भिवा महाराज। जी महार सांबार ढोर ही काम आहे जात नाही बर का आला होतास। माझ्या स्वतःच्या हाताने हिम्मत काढून आणला होता आपण खायला हवा। किती त्रास घेतोस रे। बर बर एसाजी। जी महाराज। हे मधाचं मडकं मासाहेबांच्याकडे पोचत करा। जी। आणि भिवा आज आमच्या पंक्तीला जीवन गड्याखाली जायचं। हा रहम शिवाजी राजे रहम। रहम खुदा से मान लो हम इंसान हैं इंसाफ कर सकते हैं शायद आपकी कुछ मदद भी। नायक योद्धा तैनात। महाराज आपले दर्शन झाले। हे आदमवाडीचे मासळी लाकूड विकणारे मुसलमान व्यापारी यांची अर्जी आहे। आदमवाडी। आमच्याचा आदमवाडीच्या पलेडच आहे महाराज। लवगडाचा कब्जा पाचशेला दिला त्या वक्ताला आदमवाडी पातूरचा मुलुक बी पाचशेत गेला। अस म्हणजे आज आदमवाडी स्वराज्यात नाही। नाही महाराज। मग आमच्याकडे त्यांची कसली अर्जी। नाही महाराज। हा आपके ये जाधवराव साहब है ना इन्होंने हमारे 10-12 आदमी गाड़ी बाड़ी सामान आज 8 दिन तक अपने कब्जे में रखे हुए हैं। हुकुम झाला तर मी बोलतो महाराज। बोला। आदमवाडी पाचशेत गेली तेव्हापासून आदमवाडीच्या माणसांनी मधली वड्याची हात वलांडून जाधवाडीच्या हद्दीत उचलीगिरी सुरू केली। उरणातलं गावात न्यायला लागलं गुरु चारायला लागलं झाड तुडून गाड्या भ भरून न्यायला लागलं। आम्ही तेच ती मना केली पण ती पडली पाशाची रयत। क्या ये बात सच है। नहीं महाराज इधर उधर कुछ हुआ होगा पहले हम लोग आपकी रयत थी। अच्छा तो इसका मतलब ये हुआ कि पातशाही के रयत बनने के बाद आप लोगों ने स्वराज्य में दरोडेखोरी शुरू की। महाराज क्षमा सावी पण हे फार जुने घरंदाज मुसलमान व्यापारी आहे। मुसलमान मुसलमान मार्क काय सांगता। स्वराज्यात हिंदू मुसलमान हा भेद नाही सगळे सारखे। मुसलमान म्हणून मुसलमानांचा बडेजा आणि हिंदू म्हणून हिंदूंचा स्तोम हे स्वराज्याला नामंजूर आहे। हिंदू मुसलमान हा भेद तुमच्या पातशाहीत असेल कदाचित। आणि तुम्ही कोण। मी गुहागरचा पंडित आहे। पंडित आहात की नाही माहित नाही पण उचापतखोर मात्र जरूर दिसता। जा तुम्ही। तो फिर बादशाह सलामत के हुजरात में हमें फिरियाद दाखल करनी होगी। तातडीची खबर होती महाराज। तू ऐकणार नाही आम्हाला ठाऊक आहे। बोल। शहनशाह औरंगजेबाने कब्जा असलेल्या सर्व गडावरती दाणागोटा दारूगोळा आणि तोफा सुद्धा दरोबस तयार ठेवण्याचा हुकुम सोडलाय। दिल्लीवरून ताबडतोब कुमक निघणार आहे। झाली तुझी खबर। आता आम्ही तुला एक बातमी सांगतो। फिरंग्याकडून तोफा दारूगोळा निघाला सुद्धा 8-15 दिवसात त्या तोफा प्रथम लोहगडावर चढवल्या जातील। महाराज आपल्याला कर्णपिशाच्चे वश आहे काय। आहे तर।
त्याचं नाव बहिरजी नाईक. औरंगजेब आतापर्यंत थांबला हे जास्त. लोहगडावर तोफा चढवून कोकणचा कायम कब्जा करायचा त्याचा मनसूब आहे. कोकण बंद तर दर्याही आम्हाला बंद. काही झालं तरी लोहगड कब्जा झालाच पाहिजे. घाटातच त्या तोफा मारून त्या गडावर पोहोचणार नाही त्याची खबरदारी घे. आता तुझ्याशिवाय हे काम कुणीच करू शकणार नाही. महाराज आपण असं म्हटलं की मूठभर मांस चढतं आमच्या अंगावरती. आणि हे बघ, तुझ्या हेरापैकी कुणाला तरी तातडीनं लोहगडला पाठव. तिथली ताजी माहिती ताबडतोब आमच्याकडे येऊ दे. नाही मासाहेब याद करत्यात. मी बहिरजी आलोय महाराज. गावाकडे गेला होतास काय? नाही जी, पर आता जाणार आहे. तुम्ही लग्न कशासाठी करता रे? बाकी तुम्ही सगळे शोभाचे सौंगडी. तुम्हाला घर नाही, दार नाही, बायको नाही, पोर नाही. अरे होय, मगाशी तुला एक सांगायचं राहूनच गेल. जी. आमच्या लांबच्या पाहुण्याचा एक पोरगा बच्चाजी इथं आलाय. भाबडट आहे पण गरीब आहे. त्याला तुझ्या हाताखाली घेऊन शिकवशील तर बरं होईल. त्याला हेरच व्हायचं आहे म्हण. आपण काही काळजी करू नये महाराज. गावाकडे जा. जी महाराज. आणि अनुसयाला सांग. जी महाराज. गुजरा महाराज. काय बच्चाजी, आज पगडी दिसत नाही डोसक्यावर. पगडी खास सुटल्या डोसक्याला. बांधलं झालं बाग उठ. डोसका आपलंच आहे. काय हो, डोळा आहे ते का पार्ट्याची भोक बघ. इथं बेधडक अंगावर येतोय रान डुकराच्यात. दिवानजी कोण आहे वय? हो महासाहेबांच्या गावचा बच्चाजी. हा यो वय. कोण आहे वय? बहिरजी नाही. समजा पाय शेणाच्या गारीत गेला कि वो. तू बच्चाजी काय? बहिजी माझं नाव बच्चाजी. बाच नानाजी सिंदखेडचा आम्ही जाधव. मला आपल्याकडे काम करायचंय बघा. काय काय येत तुला? मला गाढवासारखं वळडतो, कावळ्याचा आवाज काढतो, अहो कोंबड्यासारखा काय मोरडतो उठतो मी. वळडू? नाही नको. आणि काय काय येत तुला? दिमडी गिमडी चांगली वाजवतो. अहो अख्या शिंकेला माझा हात धरणारा कोण नाही बघा. हो अस थोड्या वेळाने ये, देतो तुला कामगिरी. आईसा मारदास नाही विचारून ह्यो आलोच. दिवानजी लोहगडची अलीकडची काही नोंद आहे का बघाव? बघतो हा. लोहगड लोहगड हा सापडली बघा. लोहगडचा मंगलांकडे कब्जा गेल्यानंतर ईश्वर सिंग नावाचा कोणी रजपूत किल्लेदार आलेला आहे. तो नेक इमानदार आणि शिवभक्त आहे. हो आणखी एक नवीन नोंद आहे. गडावरचा महादेवाचा पुजारी टेंबळू गुरव आपला माणूस आहे. पूर्वी गडावर असलेली भागाबाई खादी मशिदी जवळ झोपडीत असते. ठीक आहे. राम राम. बच्चाजी तुला मुद्दामून डाळतोय मी. तुझ्या दिमडीचा उपयोग होईल. बघ हेराचं काम ही सोळावरची पोळी असत्या. जप, तू नवा आहेस. तुझ्या संग पैजारवाडीच्या चंद्राला देतोय मी. तिनं चांगल्या चार पाच कामगिऱ्या मारल्यात. ती तुला पुढला वेध सांगल. चंद्रा माझ्या मग कुणाला दरोजा उघडायचं नाही म्हणून दारावर माता मारायला लागला गारावर. बोल. हे बघा असं नशा पाणी करून आमच्या घरात येत जाऊ नका. येणार काय धर्मशाळा वाटते का काय तुम्हा? म्हणजे धर्मशाळेत तुझ्या घरात काय फरक आहे वय?
तिथ फुकट जागा मिळती हे तो पैक द्या लागत्यात हाय ले पातकळपणाने बोलू नका सा बरा बोलाने बाहेर जावा लय पत्तेवर तपानाचा आवाज नगर तुझ्यासारख्या 56 पुरी हेल्पटल्यात मी त्या पुरी नसतील कोंबडे असतील गुमान हा सोडा माझा नाही सोडा भर त्याच्या मांगोडीला टाक देऊन बाहेर कोण आहे रे जो अंगाला हात लावायचा नाही नुसती मानगुड धरतोय जीव घेईन मी बाहेर जाऊन घेऊ घे की तू माझा जीव घेईन मी आज रातचा सूर्य उगाला जण या गेलं का रे तू घालायचे होते सोनला आता हे आले ते मागल्यासारखी छोटीशी कामगिरी होती तुझ्याकडे छोटीशी का चांगली डोंगरा एवढी सांगा की नाईक मला तुमच्या हाताखाली महाराजांच्या कसल्या भी कामगिरीवर घ्यावं काय आमचं जलम ना खंडोबाचं आणि घर सारं उंडग्यांचं कट्टाळा कट्टाळा आलाय मला जिनेचा ही कामगिरी पार पाडून या महाराजांच्या कानावर तुमची हकीकत घालतो पर कामगिरी जरा जोखमीची आहे असून द्या काय बी सांगा ढाई पडू दे जीव जाऊ दे पर कामगिरी द्या यो बच्चाजी ह्याला दिमडी चांगली वाजवता येते तुम्ही दोघांनी लोगडावर जायचं तिथं केसाई हाय खाली पैशाचा लोभी आणि बायकांचा नादी हाय म्हणून बाकी समजा मी त्याला सांगितलंय वाटेत आणि हा मशिदीजवळच्या झोपडीत भागाबाई कुळगुळे राहते ते आपले आहे जपा बच्चाची सकाळी चल बारीक नदर गरुडाला जिंकून नसेल ये दिसते
आणि तू लई चांगली आहेस. अगं कामगिरी नसती तर महिनाभर इथं राहिलो असतो. माझ्यासाठी ना अगं गग गग आता काय करू तरी. 20 वर्ष झाली रोज ऐकते मी हेच. एकांद्याला वाटल काय बायपूर माया तरी उत्तर चालली आहे. नाही आता मारून कबूल करून घेता का काय. हाय का नाही तिच्यावर जगतोय आम्ही जलम भर. आणि गरज पण आणि घर जिद्दीनं जपणाऱ्या तुझ्यासारख्या बायका आहेत म्हणून मराठी माणूस दिल्ली पत्तूर दौड मारतोय. करून येतो. तोपा आले. हा वाटतच कुठेतरी डाव केला पाहिजे. असं कर त्यातले खेडूताचे कापड काढ. तोपा अशाच गुणून स्वराज्यात नेल्या तर. अरे पाचशेचा मुलुख आहे. मोर आदमवाडीचा ठाणा आहे. ती बघा कोण चालले. ओ
कौन तुम्ही? तो चाललाय मस्नात येतायसा? मी मुरळी हाय जी बच्चाजी हा भंडारा लावत असते. तुझा हात काय घरात दिसून आलेस काय? नाही भंडारा लावला असता बघा तर सराफ हाय मला. माझा हात ज्याच्या अंगाला लागल त्याला रगत किती भरती आहे बघा. हा महारोग. अव आता पातूर दोघ ते ग रगत पितीन फतफतून मेल. जीवत घ्यायला पाहिजे होता ते बघ. हा ना लव गुड कासरावर असेल. हो कासरावर. हा बा 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 चल देसाई सब ठीक है ना? जी याद रखना ते कायदा कोई आदमी ऊपर ना है. हाँ जी. हा? क्या हुआ राजे वाली साहब को? खान साहब को सांप ने काटा है. तो फिर चलो नीचे मस्जिद में वली साहब हैं वो कोई जरूर इलाज करेंगे. तो बड़े पहुंचे हुए हैं. चलो चलो चल चलो. आती आणि शो कोण? हे बच्चाजी कामगिरीवरच आलाय. आत्या आखिर जो भी होता है वो वली साहब खास है बड़े अच्छे सतारे हैं. उनको सांप ने काटा है. कुछ इलाज किया जाए. मदद कर दे. अल्लाह अकबर.
इकड़े ये मगस दरोडू खोर असतील तिथ पुलिसा आपने बड़ी कृपा की वो मालिक है त्यो किल्लेदार आणि बेडकागत होता का नाही त्यो नाईक देसावी मोरल्या गडीतच राहतोय मुलकाचं पाप आलंय जन्माला ह्या आवलीचं भलतं पण दिसतंय तो कुठ भी कवा भी जातोय दिल्लीचा पाचचा दिकून आईतय म्हणे त्याच किरा मस्ती आली बरे काल तुला बकरं पाठवून दे म्हणून सांगितलं उलटा दबाव देतोस देसाई नायक म्हणतात मला ताबडतोब तो बकरं पाठवून दे नायक भाई कालोरा मारा नमस्कार असं दिवसा उजळी सारखं येत जाऊन उभेकडं आणि काय रे काय चाललं तुझे शिवाजीचा मुलगा दरोडा घालायला सोडून मोगली मुलगा सुरुवात केलीस कोण कहता है कहता है काय आदमवाडीचा लोक आलता तक्रार घेऊन किल्लेदार सभागड जाऊ दे काय आणलंस काढू बस एवढंच गेल्या महिन्यात 10-12 पुरी पाठवल्या तिकडं आणि ही देतोस तिकडनं अजून काय आलेलं नाही आल्यावर देतो की यहाँ के लोगों के पास कुछ नहीं उधर इंदौर उज्जैन में क्या मालदार व्यापारी लोग हैं ना ना मैं वापिस जाना चाहता हूँ जा रे पर माझ्या वाट्याचं काय असेल ते देऊन जा नमस्कार पावले जरा जपून पाय घसरला तर सरळ येशीला डबऱ्यात कुणा सटणं डबरं काढलंय हो आसवला सटणं आसवला सटणं होय आसवाल ह्या डबऱ्यात पडते होय अहो ह्या वाभारीच्या शेंगा आहेत ना तिच्या वासाला येत या आणि आलं की थेट डबऱ्यातच अरे वा म्हणजे ह्यो भी तुमचा गनिमी कावाच आहे म्हणा की काय पाहुण समजा आमच्यासारखा माणूस आला आणि ह्या डबऱ्यात पडला मग अहो तुमच्यासारखा कशा नाही एखांद येड असेल तेच पडल हो येडच पडणार चालू तुमचं चालू द्या झालं आमचं बी काम आवरलंय आम्ही आता निघतोय राम 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 ते कुदळ घे खोरं घे ए इधर क्या कर रहा है जाओ कातडं बाजून देतो हा ठीक आहे ठीक आहे का ला 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 ला
बाहर कस जाए कामगिरी जाऊन नायकाला सांगतो मग मला कुचल खा अहो तुम्हाला भी भूक लागली असेलच की मला सुद्धा भूक लागली घरी चंद्रा वाट बघत असेल मला काय कल्पना नाही हो तुम्ही मला इथे भेटायला यायची अहो तुमच्या करता लाडू पेढे घेऊन आलो असतो पण असं इथं काय इथं नुसतं गव्हा पाला पातळ आहे बघा तुम्हाला वाबळी चालेल का चालेल हातात दिली असती पण नखले लांब लांब आहे तो सावकाश 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 खा घाय करू नका गोमल आता ए इकडे इकडे अरे ते अस्वल माझा मुकाच गेला बघत होत आऊन काय करते खाऊ काय करते मागं काय येते पुढे काय जाते पण मी बी त्याचा भाव होतो त्याला घुलवत घुल असं खाण्यामध्ये गुंगावलं असं खाली वाकलं पाठीवर पाय देऊन छलांग मारून डबऱ्याच्या वर तुला बरस सुलून काढलं उतरलं हे तर काहीच नाही पण काय काय ठिकाणी लचक काढल्या अगोदर गेला तसंच कशाला तिकडे मारायला तुला काय झालं सवरलं तर नाही तिकडे तोंडात शान घालतील माझ्या ठावा हाय मग माझ्यासाठी घ्या थोडस प्रेमचंद्र गळावर मुंगी निकू जायला परवानगी नाही अगं ते दोन पायरे जरी माझ्या माग लागलं दोघे बी डबऱ्यात अस्वलांनी दोघांना घेंगडून घेंगडून फार पिट्ट्या पाडला वरडलं काय भोमरलं काय पण त्या अस्वल जोडतोय होय त्याला अगं तर बाद झालं की किती लावतेस अरे माझ्या हातानं लावतो त्यांनी पाहिजे तिथं वरबडले बरं बरं त्यामुळे जरा जपून वाग अदुगर जाऊन त्या देसाईची परवानगी काढली पाहिजे अरे काय पायथ्याच पार बदलल्यात वर्दी द्यायला आलोय उद्या उजाडल्या बराबर आपापल्या जागेला याच वाईट उद्याच्या दिवस सवड द्यायचीला बायको लय बेमार आहे बघा अस ती मेली तर दुसरी कर जा खंडोबाच्या नावाने जय मल्हार जय मल्हार कोण आहे ते मी पैजरवाडीची मुरळी हायची पैजरवाड्याची मुरळी आणि इकडे लोवडावर कशाला मारायला आलतीस नाही गडाच्या वाटो आमच्या कुलस्वामीनेच देऊळ आहे चार वर्ष झाली नव का मी नवस बोलू तेव्हा म्हटलं नवस फेडावं आणि जावावं नाही गडावर हप्ता बंद आहे जाऊन द्या काय मुरळीची चेष्टा करताय सा अहो तुमची परवानगी झाल्यावर आमसने अडवतीय कोण त्याला सुप्पा एवढं काळीच भाऊ एवढा नवस फेडतो आणि परवा दिवशी आपली सेवा करून परत जाईन म्हणते नाही साहेब
देवाने दाडले म्हणायचं हिला और लई दिवसात काय गाणं बिन ऐकलं नाही आम्ही होऊन जाऊ द्या रात्री इरेजी कुत्री रडत्यात ते नमाज नाही गाणं ढिकून होता ढिकून माझं कर हे म्हणत्या तो आज रात्रीचं एक छा गाणं होऊन जाऊ दे पर वाईट साथ संगत असती तर त्याचं बघू की त्याचं काय अवघड आहे चलो आगे बढ़ो अवो मोर जाऊ नका सा काय झालं अवो वाघ उठलाय एक नाही दोन आहे ती नर मादी आहे ओ आणि ओ अवो माझ्या जोडीदाराला तर कोंबडं उचलल्या का उचलला की हे असलं डेऱ्याकड दोष काय अरे जा मोर जाऊ नका क्या चल रहा है उधर वाघ उठ गया परवाह नहीं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आए चलो त्या मोहरल्या वळणावरन चार सहा मोठं मोठं दगड देतो की ढकलून अरे दगड बाजूला करतील ते लई जण आहेत मग काय करायचं भेदरलेत संधी आता त्यांची पाठ नाही सोडायची दोन राती झोप नाही मागा वाईतो झालं उद्या आदमवाडीला पोचलो की सुटलो बाबा पण रातभर सांभाळावर का अहो तुम्ही निजू नका सा कवा येऊन झडप घालाल त्याचा नेम नाही पिसाळ नाही तो जनावराचा दुम लागला त्यास नाही दोन दिवस पाठीव सारी रात डोळा डोळा लागलाय माझा असं ढोसके फिरलं होतं की त्या देसाईला उभा कापू का आडव चिरू असं झालं होतं मला तुला दिसलं नसेल पण मी सारखा बघत होतो तो तीन टिकलीचा लाल गाळ डोळ वटारून बघत होता तुझ्याकडे मरून दे तू इकडे ये बघू हे बघ मी काय सांगते ते नीट ध्यानात ठेव आपण गडावर गेलो की ह्याच्या मोर तोपा आलं का ध्यानात ह्याच्या मोर माणसं ह्याच्या मोर दारूखाना आणि ह्याच्या मोर पळवाटा किती हाय ते बेजवार लिवायचं तू सुटलास तर बेसच नाहीतर हे फडकट टेंबलू गुरुवाकडनं खाली धाडून घ्यायचं नाहीतर मी असंच करते ना काय मीच येते परवा दिवशी सकाळी शेळ्या घेऊन तटाखाली हे आपल्याला शाप कबूल नाही आजूबाजूला दरडखोर फिरते ती त्याने तुला पळवून नेली तर त्याची तुला काळजी नग हे घे नीट ठेव चल बघू या दोघांनी वर जाऊन द्या नाईक साहेबांनी परवानगी दिली आमासनी जाओ इंदो नको ऊपर जाने दो इनको ऊपर जाने दो ना सुटलो पण तो दरुजावरला पार करी साऱ्या दरुजासनी चालत अशी एक किल्ली आहे माझ्यापाशी किल्ली माझी बायको येते तिला घेऊन जातो की आणे दो हुजूर डरो मत पळून येतेस काय किल्लेदार साहेब सोड दो से
माझी बायको आहे ती, मी तिचा हात धरीन खांद्यावर बसवीन, नाही तर मी तिचा डोस खाऊ बसेन. झाली कुठं गायब झालं होता, पोटभर चित्ती नाही का सांगावं नाही, मोरं तर तिकडच मिळाला म्हणून बातमी आली. आजूबाजूच टर्ग तरस द्यायला लागलं म्हणून मी जोगीन झालं. आता ह्यो आलाय आणि मला म्हणतोय माझ्या बरोबर संसार कर. आता तुम्ही सांगा हुजूर कस झाले. क्या ये बात सच है? हाय, आता मी तिकडे मेलो नाही, तो काय माझा गुन्हा आहे वय? तिला गुमान माझ्या संग धाडा. बाई, तू जाती है शोर के साथ? नग नग, मी आता जोगीन झालोय जी, मी पाया पडते तुमच्या, मला वाचवा. ओ क्या कहती है, चल उसको मत सताओ. आता अब माझी सक्की बाई रही थी, मागून बिगुन हारलेली नवा. लेकिन अब वो तेरी बीवी नहीं रही, वो जोगन बन चुकी है, जाओ. अरे वाह रे वाह, बरा न्याव है कि माझा मुर्दा पड़ला तरी देतर, पर मी तिला नेणार. इसे गिरफ्तार करो. हाँ भाई, तू चली जाए यहाँ से. नहीं उपकार झाले बघा. अब इसे छोड़ दो, लेकिन याद रखो ये किले के बाहर न जाए. नीचे मत जाना, बस नीचे नहीं जाना. जा नहीं भोगन मारे तो भोग. इधर मत आओ. आता इधर मत आओ, उधर जाओ नको. मैं मानसन कुछ आभारा जा सका क्या? उधर जाओ, उधर उधर जाओ. हाँ राम राम खान साहब. सलाम. क्या माने थे? दारू खाना है, दारू खाना. तो दारू है, दारू भगड़े इतना दारू. मैं गलत कैसी नहीं? एक गलत गलता कैसी नहीं? अरे बाबा, ये पीने की नहीं, उड़ाने की दारू है, उड़ाने की. उड़वायची मनेगी. अरे हो, भूस नले की नहीं, तोफ की दारू. तोफा उड़वायची. पाच पन्नास गुणी सहज असते रात मध्ये. 500 गुणी आहे. 500? 500? अरे हो, किधर चला? नाही म्हणलं 500 गुणी एवढे जागेमध्ये कसे राहतील हो. अरे हो, सर क्यों खाते हो, चले जाओ. पोट फाटलास की माझ? अरे मग कशाला आलास? तोप तोप काय म्हणते ते बघायला आलो होतो. तुम्हाला यातलं काही ठाव आहे का? अख्खी उमर गेली वाया. अरे तोप भरण्यात आणि उडवणे. मग मला सांगा, या तो तोंडात काढणे आणि माग न उडतो. अरे तोंडात नच की. अहो तोंडात न भरलेलं तोंडात कसं उडेल? हे तोपचं तोंड, हे आपलं तोंड. आता आपल्या तोंडाने खाल्लं मग तोंडात न भारी येईल का? बघाय नाही इतर करायची. हे तोपचं तोंड, हे आपलं तोंड. हे तोपचं तोंड, हे माझं तोंड. हे तोपचं तोंड, हे माझं तोंड. अख्खी उमर गेली पण हे काय कळलं नाही बाबा. वाईच पाणी दे, तसा भाकरी खाऊन घ्यावी म्हणतो. नाही नाही, आम्ही महार आहे. महार काय माणूस नाही होई. घ्या. नाही नाही, असं कस काम. हाय तरी.
आहेत ग कोणास ठाव पाणी मागत होती भादर वरिष्ठ आलोया त्या तोपा आल्या तिथ पातूर तू आटलं नाही पिटाळलं ती देसाई नाही कोण हा आहे त्याला वर्दी द्यायला किती दिवसाच्या वाटेवर आले तू त्या तोपा हाय दोन दिवसाच्या वाटेवर भागा मावशी दोन दिवसाच्या वाटेवर तोपा आल्यात अजून नायकाचं काही दूर नाही अग येतील तवर इकडे बच्च्याची काय करतोय हे काळजी शंभो महादेवा गुरव ओ गुरव महाराज कुठे गेले कोण आहे काय पाहिजे टेमलू गुरव तुम्हीच का होय मीच मीच तो नाही बेलाजी पानं जरा पिंडी व्हायचे होते हो का तुमचं हात काय मोडले वाटतं हात नाही मोडलं पण गुरुवाजी हाताला वाहिलं म्हणजे जादा पुण लागत बर काय काम होत मी सगळी माहिती मिळवलेली आहे बर पण मला सांगा दाना गोटा किती दोन तीन महिने पुरेल इतका आहे दारू गोळा खचून भरलाय आता माणसं किती माणसं म्हणजे शे सव्वाशे मराठा आहे मुसलमान 550 असतील आणि 200-300 राजपूत आलेत किल्लेदारा संघ काय चाल रहा है काय नाही घालव किती माणसाचे गुरुवाला विचारत होतो क्यों अहो त्या किल्लेदार साहेबांनी माझी पहिली बायको घालवली आता बाय विना बापे किती दिवस राहणार तो गडावर दुसरं लगीन करायचं म्हणत होतो सगळ्याला आवतन द्यायला पाहिजे नको ठीक आहे म्हणून झालं म्हटलं गडावर माणसं किती मला म्हणतो 2000 मी म्हणलं 2000 बारा आहेत मी सांगतो त्यात काय बी फरक पडणार नाही मी मोजा दुसऱ्याला सांग गुरु असून खोडं बोलतोस काय तू आधी तू नीट कोण आधी बाहेर होय तू होत नाही तुम लोक आपस में क्यों झगडते हो आम्ही नेहमी असंच भांडतो नाही तर घरी बायको बरोबर तरी भांडतो तुम दोनों ही गलत हो किले में 1200 आदमी है घ्या घाला शाळेच्या तोंड जाता याला म्हणतात अक्कल याला म्हणतात हुशारी तर तू बस घंटी वाजवी देवा सारखा मुक्की क्या दीवाने लोग हैं आपस में झगड़ते हैं